नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की ऑगस्ट महिन्यामध्ये हवामानाचा अंदाज। तर ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकी पाऊस हा कसा राहील, कोणत्या भागात किती पडेल, तो आपण अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवलेली आहे, परंतु प्रत्येक शेतकरी आज प्रतीक्षेत आहे की नेमकी परत पावसाला कधी कोणत्या तारखेनंतर सुरुवात होणार ते सुद्धा सांगणार आहोत। मित्रांनो, आपण येणारे जे 4-5 दिवस आहे हा तुरळक काही भागामध्ये कमी जास्त प्रमाणात रिमझिम पाऊस पडेल, परंतु एक 8 तारखेपासून 8 ते 12 तारखेपर्यंत उष्णता ही थोडी तापेल, ऊन चटकायला लागेल। बऱ्याच एरियामध्ये थोडंसं पाऊस 8-12 तारखेपर्यंत कमीच होईल, तुरळक प्रमाणामध्ये पाऊस येण्याची शक्यता ही 10 ते 12 तारखेपर्यंत आहे। परंतु 12 तारखेनंतर थोडंसं वातावरण बदलून या ठिकाणी 13 ते 14 तारखेला बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पाऊस, विजेच्या कडकडाटासह गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे 1-12 ते 13 तारखेनंतर खूप चांगला पाऊस हा महाराष्ट्रामध्ये सुरुवात होईल। तर कमी दाबाचं जे क्षेत्र बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेलं आहे त्याचा असर कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये होईल, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ यामध्ये होऊन पावसाला सुरुवात होईल। फक्त त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण येणाऱ्या 12-13 तारखेनंतर पाऊस हा सुरू होण्याचा अंदाज या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर त्यामुळे 12-13 तारखेनंतरच चांगला पाऊस सुरू होईल, त्यानंतर तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल। सुरुवातीला हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरुवात होईल आणि मग नंतर पश्चिमेकडून उत्तरेकडे सरकायला सुरुवात होईल। म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत तिथे चांगला पाऊस सुरुवातीला होईल, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, यानंतर जळगावचा एरिया, त्यानंतर विदर्भाचा काही भाग या ठिकाणी चांगला पाऊस हा त्यानंतर होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मित्रांनो, त्यामुळे तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, असेच न्यूज तुम्हाला नक्की देत जाऊ।